सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। जिल्ह्यात आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली। जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। सावंतवाडी शहराला ऐतिहासिक वारसा जसा आहे तसा आध्यात्मिक वारसा देखील आहे। येथील मंदिरांमध्ये प्रसिद्ध असलेले मंदिर म्हणजे विठ्ठल मंदिर। सावंतवाडीच्या मध्यभागावर असलेले हे मंदिर भक्तांच्या डोळ्यांचे पारण फेडत। आषाढी एकादशी म्हणजे सर्व विठ्ठल भक्तांना आनंदाची पर्वणी जणू। सकाळपासूनच भक्तांची ओढ विठ्ठल भेटीसाठी लागलेली होती। हातात तुळशी माळा घेऊन विठुरायाचं दर्शन घेत होते। या सोहळ्यानं सावंतवाडी विठ्ठल मंदिराला प्रति पंढरपूर असं रूप आलं असे भावोद्गार या मंदिर कमिटीचे सदस्य नंदू शिरोडकर यांनी काढले। प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी हरिनाम विना सप्ताह विठ्ठल मंदिर मध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांनी साजरा केला। या निमित्ताने आपण वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले, भजनी मंडळाची स्पर्धा ठेवलेली, गायन स्पर्धा ठेवलेली, त्याचप्रमाणे विविध कलाकारांनी या उत्सवात आपली कला सादर करून भक्तिगीता वगैरे सादर करून पांडुरंगाच्या सेवा अर्पण केली। आणि आज ही आषाढी एकादशी आहे, या आषाढी एकादशीनिमित्त भक्ताने मोठ्या उत्साहाने पांडुरंगाचं दर्शन घेऊन पांडुरंगाचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण भक्त या आषाढी एकादशीने इकडे आलेले आहेत। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कमिटीच्या मेंबरने भरपूर मेहनत घेतली आहे आणि हे सुंदरप्रमाणे मंदिर सजवलेले आहेत। त्याचप्रमाणे ह्या विठ्ठलाची अशी प्रचिती आहे, या दिवशी जे काही दर्शन घेतात, जे काही नवस बोलले जातात, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। त्याप्रमाणे ते सर्व भक्त या एकादशीनिमित्त पांडुरंगाचा चरणी तुळशीमाळा अर्पण करून आपल्या मनोकामना जास्त सांगतात आणि पूर्ण मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो। देवगड तालुक्यात ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आला। देवगड आनंदवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात भाजपा नेते संदेश पारकर यांनी भेट देऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं। यावेळी भाजप युवा मोर्चा महिला प्रदेशाध्यक्षा अपर्णा पाटकर, देवगड जामसंडे शहराध्यक्ष योगेश पाटकर, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर आदी उपस्थित होते। बांद्यातही आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आला। बांदा विठ्ठल मंदिरात बांदा परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। एकादशी निमित्त MR देसाई इंग्लिश मीडियम स्कूल वेंगुर्लेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेसह ग्रंथदिंडी काढली। या ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई, वारकरी यांच्यासह विविध संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या। वाचन केल्याने मिळते ज्ञान, दूर पळते आपले अज्ञान अशा आशयाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीची दिंडी साजरी केली। या ग्रंथदिंडीत शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते। मालवणमध्येही आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली। भजनी मंडळांनी विठ्ठल मंदिरात भजनाचा ठेका धरला होता। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।